फ्रेंड्स, अतरंगी जायकावी चारूमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जी डिश बघणार आहोत ती म्हणजे झटपट रेडी होणारी अंडा करी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी इथे दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेली आहे, कोथिंबीर आहे, आलं, लसण, मिरची आणि एक तेजपान घेतलेलं आहे. आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, ते जवळपास 3 छोटे टोमॅटर होते. आणि ऑफकोर्स एक करी आहे तर बॉईल एक तर लागणारच. तर ही सर्व प्रिपरेशन मी केलेली आहे, तर आता फटाफट आपण अंडा करी तयार करायला सुरुवात करूया. कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये सर्वात आधी आपण हे जे तेजपान घेतलेलं आहे ते टाकणार. त्यानंतर थोडंसं जिरं, 1-2-3 सेकंद झाले की लगेचच आपण अद्रक टाकणार आहोत, लसूण व मिरची. हे 1/2 ते 1 मिनिट फ्राय केल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे. हे बघा, 1/2 ते 1 मिनिट झालेला आहे माझा. आता कांदा टाकायच्या आधी आपल्या ग्रेव्हीला छान कलर यावा म्हणून मी त्यामध्ये 1/2 टीस्पून काश्मीरी रेड चिली पावडर टाकत आहे कलर येण्यासाठी. 1 सेकंद झालं की लगेच आपण कांदा टाकणार आहोत, हे छान मिक्स करून घेणार आहोत. कांदा फक्त आपल्याला थोडा सॉफ्ट होईल तोपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता जवळपास 1 ते 2 मिनिटं परतल्यावर आपला कांदा सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये आपण ही जी टोमॅटोची पेस्ट केलेली आहे प्युरी, ती टाकून देणार आहोत. छान मिक्स करायचं आणि सोबतच आपल्याला बाकीचे इतर मसाले टाकायचे. त्यामध्ये मी जवळपास 1/2 चमचा साधं लाल तिखट टाकत आहे. त्यानंतर 1 टीस्पून धणे जिरे पूड टाकत आहे, हळद टाकत आहे 1/4 टीस्पून आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि आपण ही जी टोमॅटो प्युरी टाकलेली आहे आपल्याला त्याच्यामधनं जोपर्यंत तेल बाहेर सुटणार नाही तोपर्यंत आपण त्याला म्हणजे शिजवून घेऊया. बघा फ्रेंड्स, अगदी थोडं तेल सुटायला लागले. आता या स्टेजला आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत. मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेलं आहे म्हणजे क्लीन होईल. जवळपास 2 कप मी पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला किती घट्ट आणि किती पातळ हवी त्यावरती तुम्ही पाणी टाका. आता हिला छान आपण उकळी येऊ देऊया. ह्याला उकळी येते तोपर्यंत आपण अंड्यांना थोडंसं फ्राय करून घेऊया. तर मी ह्या ग्रेव्हीला बाजूच्या गॅसवर ठेवते व इथे एक छोटा पॅन घेते. मग त्या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, अगदी खूप नाही. तुम्ही बघू शकता तेल तापलेलं आहे. आता मी इथे हे असे 6 अंडे बॉईल करून घेतलेले होते. यामधलं आपल्याला 7 अंडे मी बॉईल केलेले आहे. 1 अंड मला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे 6 अंडे मी आता या तेलामध्ये टाकून थोडेसे फ्राय करून घेणार आहे. बघा, तुम्ही बघू शकता असे प्रत्येक अंड्यांना असे ब्राऊन स्पॉट आलेले आहेत छान, म्हणजे ते थोडेसे बाहेरनं क्रिस्पी झाल्यासारखे आहेत. आता आपण गॅस बंद करूया. ते बघा फ्रेंड्स, मी जे अंड बॉईल केलेले होते त्यामधला 2 अंड्यांचा बल्क मी काढून घेतलेला आहे, तो आपण आता ह्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आणि त्याला असं क्रश करून घेणार, म्हणजे जेणेकरून आपली ही जी ग्रेव्ही आहे ती थोडी घट्ट होईल, त्याला टेस्ट छान येईल. आणि 1 अंड मी बारीक बारीक कापून घेणार आहे आणि ते सुद्धा याच्यामध्ये टाकणार आहे. हे 1 अंड मी असं बारीक बारीक कापून घेतलेले, ते सुद्धा आपण याच्यात टाकूया. आता आपण हे जे 6 अंडे फ्राय करून घेतलेले होते ते सुद्धा आपण याच्यात टाकणार आहोत. तुम्हाला याला असं कापून टाकायचं असेल तरी तुम्ही टाकू शकता किंवा असेच सुद्धा ठेवू शकता. आता ह्या अंडे टाकल्यानंतर जवळपास 1 ते 2 मिनिटं आपण याला शिजू देऊया छान, जेणेकरून अंड्यांमध्ये याचं पूर्ण मसाला वगैरे उतरेल. हे बघा, आधी आपली ग्रेव्ही किती पातळ होती आता किती घट्ट झालेली आहे. ती अजून थोडी शिजेल तर अजून घट्ट होईल. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आहे आपली ग्रेव्ही बघा किती घट्ट झालेली आहे. आणि जवळपास मी हे 2 ते 3 मिनिटं याला शिजवून घेतलेलं आहे छान. तर आपली अंडा करी रेडी झालेली आहे. आता यामध्ये मी शेवटी कोथिंबीर टाकते आणि माझ्याकडे अशी कसुरी मेथी आहे, तिला मी अशी हातानेच कुच करून टाकत आहे. याच्याने स्वाद खूप छान येतो, तर तुम्ही नक्की टाका.
आणि आता आपण याला छान मिक्स करून घेऊया। तर रेडी आहे आपली झटपट अशी अंडा करी, आपण आता याला छान सर्व करून घेऊया। तर बघा फ्रेंड्स, रेडी आहे आपली झटपट अशी अंडा करी। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका की कशी झाली। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।